या बातमीचे प्रायोजक आहे जमझम पार्क। सोलापुरात जमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नामुळे 2013 साली तत्कालीन काँग्रेस सरकारने मंजूर केलेले 100 खाटांचे महिला व शिशु रुग्णालय व 100 खाटांचे सामान्य जिल्हा रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांचा लाभ गोरगरीब जनतेला मिळावा याकरिता आमदार प्रणिती शिंदे यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला होता। त्यामुळे आता या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा होत असून त्याबद्दल प्रणिती शिंदे यांनी आभार व्यक्त केले। हॉस्पिटल जे तयार झालं हे काँग्रेसच्या काळात झालं। 17 जानेवारी 2013 ह्याला मंजुरी मिळाली। ज्यावेळी मंजुरी मिळाल्यानंतर आमदार प्रणिती शिंदेने मला फोन केले की आता आपल्याला मंजूर झालेला आहे, त्याला जागेची गरज आहे। मग आम्ही ताबडतोब त्यागील जागा हुडकत फिरलो, आम्हाला ही जागा निश्चित झाली। मग आम्ही डीनला भेटलो, ही जागा जी आहे अधिष्ठाच्या अंडरमध्ये जागा आहे, म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या मेडिकल कॉलेजच्या अंडरमध्ये असल्यामुळं आम्ही ताईंना फोन केलो। ताईंनी अशोक शिंदे म्हणून डीन होते तात्कालीन डीन, त्यांना फोन केले। आम्ही जाऊन त्यांच्याकडनं तातडीने मंजूर घेतली आणि तो प्रस्ताव शासनाकडे पाठवून दिले। 38 कोटी रुपये त्यावेळी 2014 बजेटमध्ये मंजूर करण्यात आला। त्यामुळे काम टेंडर निघाला, काम चालू सुरुवात झाली। मुळात हे काँग्रेसने आणलेली स्कीम आहे, काँग्रेसच्या काळात झालेलं हॉस्पिटल आहे। फक्त ह्याने उद्घाटन करायच्यासाठी ह्यांनी कमीत कमी आता 5 वर्षापासून प्रतीक्षित होतं। अनेक आमची युवक संघटनांनी आंदोलन केलं या ठिकाणी की हॉस्पिटल कधी उद्घाटन करणार म्हणून, रुग्णाची गैरसोय होती म्हणून अनेक वेळा आंदोलन केले। नंतर आता फक्त आचारसंहिता लागण्याच्या अगोदर हे श्रेय आम्हाला मिळावा हे उद्देशाने आरोग्यमंत्री हे काम करत आहेत। अतिशय चुकीच्या पद्धतीने तिने वागत आहे। हा फक्त रुग्णासाठी हॉस्पिटल आहे, 100 बेड महिलांसाठी 100 बेड शिशूसाठी आहे। कारण गरज आहे सोलापूरला, सोलापूरचं सिव्हिल सर्जनचं हॉस्पिटल कुठंच नाही आहे। यासाठी हे सिव्हिल सर्जनचं हॉस्पिटल आहे, हे मेडिकल कॉलेजचं हॉस्पिटल नाही आहे। इथे येणारे गोरगरिबांना मोफत उपचार मिळणार आहे अशी त्या स्कीममध्ये आहे। परंतु आरोग्य अधिकाऱ्यांना ह्याचं काय पडलं नाही, फक्त शिरेचं पडलं आहे असं मी आरोप करतो। हे काँग्रेस पक्षाने आणलेलं आहे, आमदार प्रणितताईने आणलेलं आहे। ठामपणे सांगतो मी, एक रुग्णसेवक म्हणून सांगतो, पक्षाबद्दल बोलत नाही, रुग्णसेवक म्हणून सांगतो की ह्या ठिकाणी फक्त श्रेय घेण्याचं काम केलं गेलं। आता अचानक त्यांनी दौरा कॅन्सल केला, काय केलं माहीत नाही। ह्या सोलापूरच्या लोकांमध्ये त्यांची काय नाराजी आहे माहीत नाही, पण लोक त्यांना नाराज 100% आहेत सोलापूरचे। कारण त्यांनी फक्त दिखावा करतात, कुठलाही काम करत नाही। आरोग्य शिबिर भरवतात, चष्म्याचा नंबर सुद्धा काढत नाही, तसंच त्याला चष्मा देतात, त्याला नंबर कुठला हे पण नाही। असे अनेक किस्से आमच्या समोर आल्यात। यासाठी फक्त हे तानाजी सावंतनी यांची कंपनी फक्त दिखावा करती, दुसरं काय करत। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूर कर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दी, तर मग चिंता कशाला। जमझम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आले आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालक ही होणार, तेही जमझम पार्क सोबत। बुकिंग सुरू, संपर्क 99 60 82 52 92।